मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळे जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर, आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत, तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. मराठा समाज नाही नाही म्हणते ते तर नाही. आंदोलन भरकटलंय कळन त्यांना. आंदोलन भरकटलंय काय झालंय त्यांना कळत? काय भरकटलं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. 1884 सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब? 1990 ला दिलेलं बिना नोंदीच दिलेलं आरक्षण महत्वाचं. जरा उत्तर देता का मराठ्याला? विखे साहेब, 1884 ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहे कुणबीमध्ये. सातारा संस्थानचं गॅझेट सांगतं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये. दौड संस्थान सांगतंय बेळगावचं करार सांगतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सांगतंय मराठा हा कुणबी. आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर आहे, मंत्री आहे. जरा 1967 ला दिलेलं आरक्षण जरा वाचून बघा. 180 जाती आहेत त्याच्यामध्ये कुणबी आहे. आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस 2004 ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता, काँग्रेसच होता तुम्ही. जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा केला होता. काय चुकीचं बोलतो मी? महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी. काय चुकीचं बोलतो? कायद्याला धरून बोलतोय, नियमात धरून बोलतोय, आणि 10 महिन्यापासून हेच बोलतोय. काय भरकटलं? तुम्हाला हे नाही दिसलं भरकटलेलं? सगळे एकत्र आले, तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर. कोणतं तरी मराठ्याचं पोरगा असं ना, तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार. पण गोरगरीबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असत, त्याच्या मान्यावर तर तलवार पडत ना छगन भुजबळची. कोण भरकटीत आहे आंदोलन? आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलनावर बसले. तिथं वेगळ्या वेगळ्या भाषेत आंदोलन सुरू आहे. कोणी भरकटीला आंदोलन? जाती कोण बोला शिका ना खरं खरं. कधीतरी कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते, तुमच्या वडिलांचं योगदान आहे, थोडस कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायचं शिका, आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं. काय वेळ आली जातीवर? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे बोंबलायला लागले. त्याने का भरकटलेलं दिस? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर, आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत, तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार.